आहे की माझे 500 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. थँक्यू सो मच की तुम्ही माझे तुम्ही रिझल्ट बघू शकता कसला भारी रिझल्ट आलाय. मला तसं खूप छान फील त्याचे दुष्परिणाम आपल्याला खूप लांबपर्यंत भोगावे लागतात कारण की पिगमेंटेशन एकदा यायला सुरू. हॅलो, मी अक्षता मयूर ठोंगे हॅशटॅग ब्लॉग वाईब्स मध्ये तुमचं स्वागत करते. तर आजचा आपला टॉपिक आहे स्किन रिलेटेड, म्हणजे अगदीच उन्हाळा सुरू झालेला नाही आहे पण सुरुवात झालेली आहे. म्हणजे उन्हाळा म्हणजे मे महिना म्हटलं की कडाक्याचं ऊन, पण आता एप्रिल महिन्यातच आपल्याला इतकं गरम व्हायला लागलं आहे आणि बाहेर इतकं प्रखर ऊन आहे की आपली स्किन त्याच्यात ऑलमोस्ट बर्न होत चालली आहे. कारण की मी हे अनुभवलं आहे या 2-3 दिवसात. मी लोणावळा गेलेली असो तो पूर्ण दिवस माझा उन्हातच गेला. त्याच्या आधी मी एक इव्हेंट अटेंड केलेलं होळीचं, रंगपंचमीला आम्ही बाहेर गेलेलो. सो जरी तिथे शेड असले तरी उन्हाची धग लागत होती. त्यात कलर जरी आम्ही जास्त यूज नव्हते केलेले आणि म्हणजे नॅचरल्स कलर असले तरीसुद्धा मला त्याचा थोडा त्रास झालेला आहे स्किनला. त्याच्यानंतर म्हणा की मी अजून 2-3 शूट बाहेरच केलेले आहेत. एक महोत्सव केला, त्याच्यानंतर मुक्ताला घेऊन आम्ही थोडं बाहेर गेलेलो दिवसाच. सो ते सगळं पकडून माझी स्किन थोडी बर्न झालेली आणि टॅन पण झालेली. सो तुम्ही बघू शकता मला इथे खूप रॅश झालेले ह्या पोर्शनला, म्हणजे हाताला पण तुम्ही बघू शकता. हे बघा, इथे दिसत असेल तुम्हाला, हे बघा सगळं बर्न झालेलं. सो तो विचार करूनच मी आता म्हणावली की म्हणा विचार केला की आता आपल्याला बनवलं पाहिजे एक फेस रिलेटेड व्हिडिओ, बनवला पाहिजे एक फेस पॅक, सांगितला पाहिजे लोकांपर्यंत, पोहोचवला पाहिजे तो. कारण की आपण काय करतो, अगदीच हळद घेतो, त्याच्यामध्ये साय टाकतो, ते मिक्स करतो, लावून टाकतो की झाला आपला एक फेस पॅक होतो. किंवा बेसनमध्ये हळद मिक्स करून दुधात, कच्च्या दुधामध्ये तो एक पॅक बनवतो, तो लावतो, झाला आपला फेस पॅक. तोही यूजफुल आहे, तोही आपण वापरू शकतो. पण अजून कोणत्या गोष्टी यूज करून आपण टॅन रिमूव्ह करू शकतो, आपली स्किन एक सुदिंग इफेक्ट देऊ शकतो स्किनला. आपल्याला तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला सनस्क्रीन वापरायचंच आहे. जरी कितीही विचार केला की 2-3 महिने आहे ठीक आहे, तरी नाही. त्याचे दुष्परिणाम आपल्याला खूप लांबपर्यंत भोगावे लागतात कारण की पिगमेंटेशन एकदा यायला सुरू झालं की मग त्याचं कंट्रोल आपल्यामध्ये करू शकत नाही. त्यामुळे त्याची आधीच आपण काळजी घेतली पाहिजे. सो त्यासाठी आपल्याला सनस्क्रीन वापरायचं आहे, आपल्याला हायड्रेट ठेवायची आपली स्किन, म्हणजे आपल्याला भरपूर सारं पाणी प्यायचं आहे, भरपूर सारे फ्रुट्स खायचे आहेत आणि फ्रुट्स पण ते पण वॉटर कंटेंट असलेलं. लाईक आपल्याला काकडी खायचे जेवताना, त्याच्यानंतर कलिंगड, परत ते टरबूज असतं ते एक आहे, असे भरपूर आहे. ज्यूस प्या, लिंबू पाणी प्या. नुसतं पाणी पिऊन तुम्ही हायड्रेट ठेवू नका बॉडी. हे फळ, ही जी फळं आहेत ती पण खाच. सो आता आपण फेसपॅककडे वळूया की फेसपॅक आपल्याला कशा पद्धतीने बनवायचा आहे आणि तो कसा अप्लाय करायचा आहे, कितींदा अप्लाय करायचा आहे, कधी अप्लाय करायचा आहे, तो त्यानुसार आपण काळजी घ्यायची स्किनची. आता आपण फेसपॅककडे वळूया, फेसपॅक कसा रेडी करायचा आहे. ओके, सो मी लोकेशन चेंज केलेलं आहे कारण की बाहेर मुक्ता आपल्याला खूप त्रास देईल, ती डिस्टर्ब करेल. सो त्या हिशोबाने मी लोकेशन चेंज केलेलं आहे आणि मी छान माझा फेस वॉश यूज केला आहे. त्याने माझं पूर्ण फेस वॉश करून घेतलेलं आहे. माझा हिमालयाचा नीम फेस वॉश मी यूज करते, त्याने वॉश करून घेतलं. आता मी फक्त टॅप करून पुसून घेते. त्याच्यानंतर मी एक ना हे घेतलं आहे, तुम्ही बघू शकता टॅमॅटो आहे, त्याच्यावर मी साखर टाकली आहे. 1-2 मिनटं झाली मी साखर टाकली आहे, ती थोडीशी अशी त्याच्यात विरघळली पण गेली आणि अशी जराशी अशी मऊ पण झालेली आहे, ती एकदम अशी कडक नाही राहिली आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर मी टाकलं आहे थोडीशी कॉफी. ठीक आहे, आता माझे कपडे वगैरे सगळे घाण होणार आहेत पण ठीक आहे, पण माझी स्किन छान होणार आहे. आणि हे देन मग मी असं पूर्ण फेसवर अप्लाय केलं. आपण स्क्रब कसा करतो, ओके,
कारण बघू शकता तुम्ही ते व्यवस्थित मी टॅमॅटोवर साखर आणि मग थोडीशी कॉफी टाकून व्यवस्थित चेहऱ्यावर अशी रगडून घेतलेलं आहे व्यवस्थित. आणि एक 5 ते 10 मिनटं आपल्याला वेट करायचं आहे, थांबायचं आहे. त्याच्या आधी म्हणजे वेट करेपर्यंत आपण काय करायचं, 1 चमचा मी बेसन घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता इथे. अगदी 2 चिमूट हळद घेतलेली आहे आणि 1 चमचा मध घेतलेला आहे. हे व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, ठीक आहे. आता ह्याच्यात आपल्याला अजून दही ॲड करायचं आहे, ठीक आहे, आणि कॉफी पावडर ॲड करायची. आता तुम्ही विचार करत असत कॉफी तर परत लावली आहे, ही परत का टाकणार आहे, तर ठीक आहे, चालेल. फेस पॅकमध्ये कॉफी असेल तर आपल्याला अजून छान ग्लो येईल, छान रिझल्ट येईल आणि आपला फेसवरचा टॅन पण रिमूव्ह व्हायला हेल्प होईल. तर मी अगदीच थोडीशी, हे बघा, नेसकॅफेचं 2 रुपयाचं मी ते पॉकेट घेतलेलं आहे. आधीच मी टॅमॅटोवर पण टेस्ट टाकले, ह्याच्यात पण मी ते थोडंसंच टाकलं आणि आता अजून त्याच्यात उरलेलं आहे. जास्ती नका टाकू, कारण की आपल्याला एक टाईमचाच फेस पॅक फक्त चेहऱ्यासाठीच यूज करायचा आहे. अगदी तुम्ही जर दोघं तिघा जण एकत्र फेस पॅक वापरणार असतील तर त्या क्वांटिटीनेच, म्हणजे हा एकच फेस पॅक तुम्ही दोघं तिघा जण लावणार असाल घरातली लोक, त्या क्वांटिटीने सगळं मिक्स करा, तेव्हा थोडंसं वापरू नका. कारण की आता हा मी एकटी वापरणार आहे, त्यामुळे मग हे बघा मी अशी छान अशी पावडर त्याची करून घेतलेली आहे, ठीक आहे. त्याच्यातच मध टाकलं आहे, आता याच्यात आपल्याला दही टाकायचं आहे. ओके, तर मी दही घेऊन येते. तर तुम्ही बघू शकता मी 1 चमचा दही टाकले आणि अशी पेस्ट करून घेतली आहे. थिकनेस तुम्हाला जसा हवा आहे, जास्ती करून थोडं जाडच ठेवायचं आहे, म्हणजे तो फेस पॅक असा लागला पाहिजे. आपण काय काय मिक्स केलं ह्याच्यामध्ये, 1 चमचा बेसन, 2 चिमूटभर हळद, 1 चमचा मध आणि थोडीशी, म्हणजे अगदी 2 चिमूटच कॉफी पावडर आणि 1 अख्खा चमचा हळद टाकली, आपलं हळद नाही काय म्हणतात त्याला, दही. दही टाकलेलं आहे आणि व्यवस्थित अशी छान पेस्ट करून घेतली आहे. त्यात बेसनाच्या अशा थोड्या गाठी रेडी होतात ना, त्या पण व्यवस्थित फोडून घ्यायच्यात आणि असा छान स्मूथ असा एक फेस पॅक रेडी करायचा आहे. तोपर्यंत हे माझं फेसवर आहेच, ठीक आहे. हा टॅन रिमूव्ह असल्यामुळे ह्याच्यामध्ये आपण थोडंसं टॅन रिमूव्ह फेस पॅक असल्यामुळे ह्याच्यामध्ये आपण हळदही मिक्स केलेली आहे आणि कॉफी पावडर. ह्या सगळ्याच गोष्टी टॅन रिमूव्ह करण्यासाठी खूप हेल्प करतात, त्यामुळे कोणतंच मिस करू नका. म्हणजे एखादी राहिली वगैरे अगदीच नसेल तर ठीक आहे, आणि आपल्याला अर्जंट लावायचाच आहे हा फेस पॅक, तर मध नसेल किंवा कॉफी पावडर नसेल, पण मग ती इतका छान ग्लो येणार नाही, ठीक आहे. ठीक आहे, मी असा छान असा पॅक बनवलेला आहे. त्याआधी मला हा जो मी चेहऱ्यावर ते साखर कॉफी आणि टॅमॅटोचं जे स्क्रब करून घेतलेलं आहे आणि ठेवलेलं आहे, 10 मिनटं झाली आहेत त्याला, ते मी आधी छान वॉश करून घेते, ठीक आहे. तोपर्यंत हे थंड गार दही आहे, त्यामुळे मला छान असं रिलॅक्स फील पण होणार आहे. मी अगदीच फ्रीजमधून ते दही काढलं आहे आणि त्याच्यात मिक्स केलेलं आहे, त्यामुळे खूप छान असा थंड तो फेस पॅक रेडी झालेला आहे. तर चला मी आधी फेस वॉश करून येते. तुम्ही आत्ताच माझा ग्लो बघू शकतात फेसवरचा, मलाच खूप छान असं फील येतं. ठीक आहे, आता मी तो फेस पॅक अप्लाय करते, ठीक आहे. थोडस ना मध्ये अडकलंय काहीतरी कॉफी, आय थिंक. असं छान उपटन म्हणतात ह्या फेस पॅकला आपलं आयुर्वेदात, होममेड उपटन करून आपण फेस पॅक बोलतो, पण उपटन हे खरं नाव आहे ह्या फेस पॅकचं, ठीक आहे. आणि हा फेस पॅक कोणत्याही स्किनला जाईल, म्हणजे नॉर्मल स्किन, देन ऑइली, ड्राय. मला असं लावतानाच इतकं छान असं फिलिंग येत आहे ना, तुम्ही नाही समजू शकत, ते मी सांगू शकत आहे तुम्हाला. असं थंड वाटतं, एवढं रिलॅक्स फील होत आहे मला आणि असं खूप
भारी रिझल्ट येणार आहे असंच फिलिंग येते. ॲक्च्युली मी हा लावला आहे आधी, भरपूर वेळा केला आहे, पण तुमच्यासोबत फर्स्ट टाईम शेअर करते आणि मी असं कॅमेरासमोर फर्स्ट टाईम शेअर करते आहे. ठीक आहे, असं थापून लावलंय अक्षरशः मी, कारण की फोरहेडला तर माझ्या डेंजर टॅनिंग झालेलं आहे. आता मी थोडं नेकला पण लावते. मुलगीही हा फेस पॅक यूज करू शकतात. ओके, असं नाही आहे की फक्त गर्ल्सने लेडीजनेच यूज करायचं आहे. 11-12 वर्षानंतर तुम्ही तुमच्या लहान मुलांना सुद्धा ही हा फेस पॅक वापरू शकता. कधी कधी काय होतं, उन्हाळ्याच्या सुट्टीत ना लहान मुलं मस्त उन्हात गावात वगैरे एवढी हुंदडून येतात, अक्षरशः कलर अगदीच विचित्र करून येतात, त्यामुळे त्यांनाही तुम्ही हा फेस पॅक वापरू शकता. काहीही टेन्शनची गोष्ट नाही, फक्त त्यांना लावल्यानंतर बोलायला सांगायचं नाही, 10 मिनिटं शांत बसायला सांगायचं, 10-15 मिनिटं त्याच्यानंतर मग तो धुवून टाकायचा. ठीक आहे, माझा फेस पॅक लावून डन आहे. आता आपण 10-15 मिनिटं वेट करूया आणि त्याच्यानंतर मग हे फेस वॉश करून घेऊया. ओके, तर मंडळी तुम्ही बघू शकता माझा फेस पॅक व्यवस्थित सुकलेला आहे. इथे इथे थोडा ओला आहे, कारण की तो राहणार, कारण की मी भरपूर जाड फेस पॅक लावलेला आहे आणि 15 ऑलमोस्ट मिनिटं होऊन गेलेली आहेत. ह्यापेक्षा मी जास्त फेस पॅक फेसवर ठेवू शकत नाही, कारण की हे सुकायला अर्धा तास तरी पाहिजे, इतका मी जाड फेस पॅक लावलेला आहे. तर आता मी फेस वॉश करून घेते आणि देन मग तुमच्यासोबत मी ग्लो जो आला तो शेअर करते. ओके, मी फेस नॉर्मल वॉटरने वॉश करणार आहे, फेस वॉश वगैरे काहीही वापरणार नाही आहे, कारण की ती हळद वगैरे असणार आहे, ओव्हरनाईट आपल्या फेसवर चांगला रिझल्ट मिळेल, त्यामुळे मी तो तसाच साध्या पाण्याने फेस वॉश करून घेणार आहे. ठीक आहे, तर चल तुम्ही रिझल्ट बघू शकता कसला भारी रिझल्ट आलाय. मला तसं खूप छान फील येते, म्हणजे अगदीच एवढं छान मोठं भारीतलं फेशियल वगैरे, गोल्ड फेशियल वगैरे करून आली आहे असा मला रिझल्ट आलायला आहे. होम मेड उपटन. ठीक आहे, असा छान रिझल्ट आलेला आहे. तुम्ही बघू शकता कशी शाईन करते माझं नोज वगैरे. तर डन, हा पूर्ण उन्हाळा मी हा छान फेस पॅक लावत जाणार आहे आठवड्यातून 2 दिवस. तुम्ही पण नक्की लावा. तुम्हाला कसा वाटलाय माझा रिझल्ट मला कमेंट थ्रू नक्की कळवा. आणि ह्याच्यात जर तुम्ही ह्याच्या हा जर फेस पॅक लावून तुम्ही जर 10 मिनिटाची शांत झोप घेणार असाल आणि आपले काकडीचे असे छान 2 चकत्या करायच्या आणि त्या डोळ्यावर ठेवायच्यात आणि छान 10 मिनिटाची झोप घ्यायची आहे. ठीक आहे, आता हा फेस पॅक नुसता लावून फायदा नाही, मी असं छानसं असं माठातलं, थंड नाही, माठातलं गार पाणी घेतलेलं आहे आणि अख्खा ग्लास हा पाणी पिणार आहे मी. ठीक आहे, तुम्ही पण भरपूर पाणी प्या, भरपूर फ्रूट्स खा, कलिंगड स्पेशली, त्याच्यानंतर भरपूर असं बॉडी आपली हायड्रेट ठेवा. छान छान फेस पॅक मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहेत फ्युचरमध्ये उन्हाळ्यासाठी, पण टॅन रिमूव्हसाठी मी हा फेस पॅक तुम्हाला नक्की रेकमेंड करेल आणि हा यूज करा. तुम्ही माझं फोरहेड बघू शकता किती छान रिझल्ट आले, माझं गाल म्हणा नोज म्हणा खूप छान रिझल्ट आले, स्पेशली मला खूप आवडलेला आहे. तुम्ही पण नक्की हा फेस पॅक यूज करा आणि कसा तुम्हाला रिझल्ट आला हा मला कमेंट थ्रू नक्की कळवा. सो मला तुमच्यासोबत अजून एक गोष्ट शेअर करायची आहे की माझे 500 सबस्क्रायबर, आपले 500 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि मी खूप जास्त खुश आहे की तुम्ही कमी वेळात मला खूप जास्त सपोर्ट करताय आणि माझ्यावर इतका ट्रस्ट करताय. जर तुमचाही कोणताही बिझनेस असेल किंवा जर माझ्याकडून कोणती गोष्ट तुम्हाला मीडियापर्यंत लोकांपर्यंत पोचवायची असेल तर तुम्ही नक्की माझी हेल्प घेऊ शकता. मला कमेंट थ्रू नक्की कळवा जर तुम्हाला माझी हेल्प हवी असेल तर, मी नक्की येऊन तुमच्याशी संपर्क साधेन, आपण एक ब्लॉग रेडी करू अँड देन तो माझ्या चॅनलवर टाकू. हो, जेवढं मला पॉसिबल होईल तेवढं मी तुम्हाला नक्की हेल्प करेन. जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि अजून एक, हा फेस पॅक वापरायलाही विसरू नका आणि तुमची स्किन हेल्दी ठेवायला विसरू नका. #vlogvibes. 1 मिनिट. ओ माझ्या बच्चा, ओ माझ्या बच्चा, ओ माझ्या
अग मुक्ते. ओके मुको हॅशटॅग ब्लॉग वाईब्स करा. हॅशटॅग ब्लॉग वाईब्स, हॅशटॅग ब्लॉग वाईब्स. सॉरी की फ्लँकीज करा आपल्या फॅमिलीला आणि त्यांना जय जय करा, जय जय करा. थँक्यू, जय जय, थँक्यू बोल, थँक्यू, जय 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 जय, थँक्यू बोल. मुक्त असं कर, वी लव्ह यू, असं कर, वी लव्ह यू.